10,000 कोटी इन्व्हेस्ट करून बनवण्यात येणाऱ्या इंटिग्रेट स्टील प्लांट सुरजागड स्टील प्रायव्हेट लिमिटेड या राज्य सरकारच्या नव्या प्रोजेक्टचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील स्टील सिटीच्या दिशेने वाटचाल होत असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी गडचिरोलीमध्ये या ठिकाणी सुरजागड इस्पात या स्टील प्रकल्पाचं इंटिग्रेटेड स्टील प्रकल्पाचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे. जवळपास 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी होते आहे आणि ज्यावेळेस हा पूर्ण होईल त्यावेळेस या ठिकाणी 8 मिलियन टन एवढं प्रोडक्शन या प्रकल्पातून होईल. यापूर्वी लॉयड्सचं या ठिकाणी जे काही काम झालेलं आहे त्यातून 4 मिलियन टन एवढं त्या ठिकाणी प्रोडक्शन होणार आहे. एकूण 12 मिलियन टनचं प्रोडक्शन जर आपण बघितलं तर हळूहळू इथे जी काही सगळी इन्व्हेस्टमेंट येते आहे त्याचा आपण एकत्रित विचार केला महाराष्ट्रात 30% स्टील फिनिश स्टील हे गडचिरोलीत तयार होईल अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आता या ठिकाणी आलेलं आहे. चामोर्शीला देखील आपण एक मोठं इन्व्हेस्टमेंट या संदर्भात लवकर सुरू होत आहे. जवळपास 20,000 लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल. 35,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट होत आहे. बर्डचं एक्सपान्शन या ठिकाणी होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्हा बदलतो आहे. आम्ही जी घोषणा केली होती की गडचिरोली जिल्हा हा राज्याचा शेवटचा जिल्हा नसेल तर तो राज्यातला पहिला जिल्हा असेल. राज्याची सुरुवात तिथनं होते हे लोकांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि ते काम या ठिकाणी होत आहे. मी विशेषत्वाने या ठिकाणी आमच्या राजांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की ते मंत्री तर आहेतच पण त्यांनी या भागामधले ते राजे आहेत. त्यांनी आपली जमीन या प्रकल्पाकरता त्या ठिकाणी देऊ केली आणि त्यामुळे लवकर जमीन मिळाल्यामुळे प्रकल्पाचं भूमिपूजन हे या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून त्यांचं देखील मी अभिनंदन